नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत किडनीचे संरक्षण आणि होलिस्टिक उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर व्यंकटेश जोशी. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर व्यंकटेश जोशी हे SDF होलिस्टिक संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळ ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. SDF होलिस्टिकतर्फे पर्यायी औषधांवर संशोधन सुरू आहे. तसंच ही संस्था औषधी वनस्पतीपासून अतिशय गुणकारी औषधं तयार करते. SDF होलिस्टिकची अनेक सेंटर्स मुंबईप्रमाणेच पुणे आणि औरंगाबादमध्ये आहेत. किडनी, हृदय, मधुमेह अशा विकारांवर इथे यशस्वी उपचार केले जातात. तुम्हाला सुद्धा आजचा जो विषय आहे किडनीचं संरक्षण आणि होलिस्टिक उपचार यावर काही प्रश्न असतील तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. तर सरांचं स्वागत करून लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, स्वागत आपलं Z24 स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी सांगा, डायलिसिस मुक्त भारत अभियान सुरू आहे, त्याविषयी काय माहिती देत आहे? आपल्याला एक किडनी फेल्युअर झाल्यानंतर सुवर्ण एक डायलिसिस एक उपाय असतो. ते वेस्ट प्रॉडक्ट आहे, ते बाहेर काढण्याचं काम करत असते. पण ज्यावेळेस किडनी फेल्युअर झालेली असते त्यावेळेस डायलिसिसतर्फे तो रुग्ण डायलिसिसवर डिपेंड असतो. पण डायलिसिसचं असं आहे की आता आम्ही आमच्या बरेच सेंटर ग्रामीण भागात आहेत, कोकणात आहेत, औरंगाबादात, 100-100 किलोमीटरवर त्यांना सेंटर अवेलेबल नसतं. त्यामुळे ते आठवड्यातून एकदा दोनदा कसंबसं जात असतात. ही अशी अनेक भयानक परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे की डायलिसिस चालू असतं असताना की त्या रुग्णाची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चेंज होत असते. कारण त्या वर्ष आठवड्यातून एक किंवा दोन वेळा त्याला डायलिसिस करावं लागतं आणि त्याचा तो वेळ जातो. हे सगळं होत असताना ते एक पेनफुल प्रोसेस आहे. आणि त्याशिवाय शरीरामधून एक सतत प्रोटीन लॉस होत असतो. प्रत्येक डायलिसिसच्या मागे प्रोटीन लॉस असतं. आणि एक प्रोटीनचं एक महत्त्व आपल्या बॉडीमध्ये खूप आहे. जसं एक बिल्डिंगमध्ये एक मटेरियल लागतं, मटेरियलशिवाय बिल्डिंग बांधता येत नाही, तसंच प्रोटीन हे आपल्या शरीराचं एक मटेरियल आहे. त्यामुळे आपली शरीराची जी बिल्डिंग आहे ती मजबूत राहण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं. त्यामुळे सतत डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णाला ते बेड रिडन होत असतात बऱ्याच वेळा, की काही करू शकत नाहीत, त्यांचं हार्ट कमजोर होत असतं. त्यामुळे जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते चेंज होत जातं. हे सगळं जर थांबवायचं असेल आणि त्यासाठी जर वेळेवर जर दखल घेतली कुठल्याही ट्रीटमेंटची ह्या किडनीच्या आजाराची, ते सहज शक्य आहे. कारण आज हे आम्ही उपक्रम जो आहे गेल्या 1 वर्षापासून चालवतो आहे. अनेक रुग्ण ह्याचा फायदा घेतलेले आहेत. ज्यांची किडनी 1 किंवा 2 स्टेजवर फेल्युअर असते, त्यांचं सिरम क्रिएटिनिन ज्याचं 2 ते 2.5 असतं, त्यांचं डायलिसिस 1-3 वर्षात झालं असतं. पण आज आमच्याकडे अनेक रुग्ण आहेत की ते 10-15 वर्ष झालेत त्यांचं डायलिसिस लागलं नाही, किंवा क्रिएटिनिन कंट्रोलमध्ये आहे किंवा तेवढंच आहे, कमीसुद्धा आहे. काही रुग्ण असे असतात की ज्यांचं 6 महिन्यामध्ये डायलिसिस सुरू होऊ शकतं, ते आज 4 ते 5 वर्ष झालेले आहेत, त्यांना डायलिसिसची गरज नसते. हे सगळं का घडतं? जे की घडतं ते एखाद्या त्या होलिस्टिक दृष्टिकोन एक महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासोबत जी औषधी आहेत ती पण महत्त्वाची आहेत. कारण आज पर्याय त्याला औषधी, किडनी चांगली होण्यासाठी जी औषधी पाहिजेत किंवा किडनीचं फंक्शन चांगलं होण्यासाठी जी औषधी पाहिजेत ती जगामध्ये नाहीत म्हणलं तरी चालेल. ती सगळं फक्त किमया हे फक्त ऑर्गॅनिक मेडिसिनमध्येच आहे. पण ऑर्गॅनिक मेडिसिन हा कसा औषधी तयार करायचा हा मोठा सब्जेक्ट आहे. पण तो आपला आज वेळ कमी आहे. पण होलिस्टिक दृष्टिकोनानं ऑर्गॅनिक औषधीने हे सहज शक्य आहे. त्यामुळे जे डायलिसिसचे पेशंट आहेत जे आमची औषधी खातात त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ज्यांचं डायलिसिस आठवड्यातून 2 वेळा असतं ते 1 वेळावर येतात. किंवा ज्यांची जे अगदी बेडरिडन असतात ते इंडिपेंडेंट होतात, ते चालायला लागतात. पहिल्या आठवड्यात कोणीतरी त्यांचा नातेवाईक येतो, 1-10 दिवसाची औषधी घेऊन जातो, दुसऱ्या 10 दिवसात तो रुग्ण स्वतः येऊ शकतो. अशी ही जी बदल घडत असतात हे सगळं ऑर्गॅनिक मेडिसिनचा एक पर्याय आहे त्याच्यासमोर. पण हे सगळं घडत असतानासुद्धा हे सगळं झालं पण हे खरं म्हणजे त्याचा प्रतिबंध होणं खरं गरजेचं आहे. कारण किडनी हा शरीर हे शेवटी कुठल्याही एका पार्टने चालत नाही, किंवा नुसत्या हार्टने किंवा किडनीने, सगळ्याच पार्ट आवश्यक असतात. आणि किडनी हे एक लाईफ सेव्हिंग पार्ट आहे. तर हे किडनीचं संरक्षण करण्यासाठी त्याला वेळेवर दखल घेणं गरजेचं असतं. तर दखल घ्यायची म्हणजे काय, की त्याचं जे खरं संरक्षण व्हायला पाहिजे. संरक्षण करण्यासाठी हे मिशन 1 SDF होलिस्टिक चालून काही होणार नाही. त्यामध्ये महत्त्वाचा आहे रुग्णांचा सहभाग आहे,
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की जे फॅमिली डॉक्टर असतात, मी जे दर्शकांना सांगू शकतो, फॅमिली डॉक्टर्स हा देशाच्या नॅशनल बिल्डिंगचा पाया आहे म्हणेल, किंवा त्यांच्या एक 95% देशाचं जे आरोग्य आहे हे फॅमिली डॉक्टरांच्या हातात आहे म्हणजे. बाकीचे जे हॉस्पिटल आहेत सगळे जे 5% आहे, पण खराब बेस जो आहे फॅमिली डॉक्टरांचा आहे. ह्या दोघांनी जर ठरवलं तर हे मिशन सहज यशस्वी होऊ शकतं असं म्हणेल. कारण एक कालच एक आमच्याकडे रुग्ण आला होता, तो IIT मधून पोस्ट ग्रॅज्युएट झाला होता, आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला जॉब लागतो, त्याची करिअरची सुरुवात होत असते, आणि तिथे मेडिकल टेस्ट केला जातो. मेडिकल टेस्ट केल्यानंतर लक्षात येतं की त्याचं किडनी फेल्युअर आहे आणि क्रॉनिक किडनी डिसीज आहे, आणि त्याचं क्रिएटिन लेवल 2 क्रॉस झालेलं आहे, जे नॉर्मल क्रिएटिन लेवल 1.4 असतं. असे अनेक रुग्ण आमच्याकडे येत असतात. ह्या रुग्णांची ज्यावेळेस डीप स्टडी करतो किंवा हिस्ट्री घेत असतो, त्यावेळेस कुठेतरी त्यांना TBची औषधे गेलेली असतात, त्यावेळेस कुठली तरी स्टेरॉईडसारखी ब्रॉन्केल अस्थमा किंवा अशासाठी औषधे गेलेली असतात, त्यामुळे हे औषधाचा परिणाम वगैरे वगैरे असं झाल्यानंतर त्याला ते नोटीस झालेलं नसतं. आणि ह्या किडनी फेल्युअरमध्ये दुर्भाग्याने असं असतं की 1 ते 5 स्टेजमध्ये किडनी फेल्युअर होत असते, पण 4th आणि 5th स्टेजमध्येच रुग्णाला त्रास होत असतो. 1 ते 3 स्टेजमध्ये रुग्णाला त्रासच होत नसतो, त्यामुळे तो जाणवतच नाही. त्यामुळे जो आजार जाणवत नाही, जो त्रास होत नाही, तो डॉक्टरकडे जात नाही, आणि त्यामुळे डॉक्टरवर ह्याची जबाबदारी जास्त आहे. त्यातल्या त्यात फॅमिली फिजिशियन डॉक्टरवर जास्त आहे. बरेच रुग्ण जे आहेत त्यांनी कुठल्याही कारणामुळे आलं, जर ते व्यवस्थित ब्लड प्रेशर पाहिलं तर त्याची किडनी आपण वाचवू शकतो हे निश्चित आहे. कारण असे अनेक रुग्ण असतात, एखाद्या ॲनिमियासाठी असतात किंवा हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून सांगत असतात, आणि ते हिमोग्लोबिन कमी होणं सुद्धा किडनी फेल्युअरमध्येच होत असतं, पण ती रुग्ण हे वेगळ्या कारणाने ट्रीट होत असते. तिला मग बीटरूट खायला सांगतात, ॲपल खायला खाते, घरचेच काहीतरी समोज करत असतात, किंवा एखाद्या हिमोग्लोबिनचे औषध स्वतः खात असते, आणि तिला 6 महिन्यानंतर किडनी फेल्युअर आहे असं लक्षात येत असतं. तर हे सगळं जर वेळेवर बंधन केलं, त्याचा जर विचार व्यवस्थित ट्रीटमेंट केली, तर डायलिसिस मुक्त भारत अभियान खरं यशस्वी होईल असं म्हणलं. एक फोन येतोय आपल्याला, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. हिराबाई आहेत साताऱ्याहून, प्रश्न विचारा तुमचा. हा, आमच्या पेशंटच्या किडनी मध्ये खळ झालेले आहेत, मोठखळे. बर, वय काय त्यांचं? वय 45-50 मापात. आपण उत्तर घेऊयात तुमच्या प्रश्नाचं. हा, आपण पुढे येणारच आहोत की त्यांचा प्रश्न आहे, मुतखडे झालेला आहेत. कारण किडनीचं संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहेच, आणि त्या मुतखडा हा किडनीचा एक दुश्मन आहे म्हणेल. कारण आजचा विषयच आपला टॉपिक आहे, जो आपला दुश्मन कोणकोण आहे ते जर समजलं तरच आपण त्याचं संरक्षण करू शकतो. तर त्या मुतखडामध्ये मुतखडा हा एक महत्त्वाचा दुश्मन आहे. कारण मुतखड्यामध्ये किंवा युरिनरी स्टोनमध्ये होत असतं काय, ते परत परत त्रास होत असतो रुग्णाला, त्यामुळे परत परत तो पेनकिलर घेत असतो, आणि कुठली जरी ट्रीटमेंट केली ती अधुरी ट्रीटमेंट असते. कारण त्या मुतखडा हा सगळा नुसत्या किडनीपुरता आजार मर्यादित नसतो, त्याचा जो आजार आहे पूर्ण शरीरामध्ये असतो, त्यामुळे तिथेसुद्धा होलिस्टिक दृष्टिकोनातून जर ट्रीटमेंट केली तर तो रिकरन्स होत नाही. कारण मुतखड्यामध्ये परत परत मुतखडा होत असतो, मग तो कुठले शस्त्रक्रम करा किंवा काही करा, शस्त्रक्रमामध्ये सुद्धा ही पार्ट ऑफ द ट्रीटमेंटच असते. कुठल्याही आजाराची करत असताना ती पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकत नाही, ते परत होण्यासाठी पूर्ण शरीराचीच जोपर्यंत ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत मुतखडा पण जात नाही. आणि मुतखडा प्लस पेनकिलर ह्यामध्ये तो पेशंट सापडतो, आणि त्याच्या पुढे मागे कधीतरी किडनी फेल्युअर असतं. आणि जर यंग पेशंट असेल, मध्ये परत ब्लड प्रेशर सुरू होतं, मग ब्लड प्रेशर सुरू झाल्यानंतर ब्लड प्रेशरची औषधी, मुतखड्याचा इतिहास, पेनकिलर, ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आमच्याकडे असे अनेक रुग्ण येतात की त्यांना किडनी फेल्युअर झालेलं आहे. त्यामुळे मुतखडा असणाऱ्या रुग्णांनी व्यवस्थित चिकित्सा केली तर तो पूर्णपणे किडनी त्यांची सुरक्षित होऊ शकते. आणि त्यांना एक जी टीप सांगेन, सकाळी 6 ते 6:30 एक 3 तास 3 लिटर जर पाणी पित असेल तर चांगलं होईल, त्यांचा मुतखड्याचा त्रास कमी होऊन जाईल, आणि जेवणामध्ये मीठ कमी करावं असं मी म्हणेल. आपल्याला आणखी एक फोन येतोय, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. बुलढाण्याहून आपल्यासोबत नंदकिशोर आहेत. नंदकिशोर, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हां, प्रश्न विचारा तुमचा. मॅडम, मला सरांची हा प्रश्न विचारायचा आहे. माझा एक माझा लहाना भाऊ आहे, त्याची एक किडनी फेल्युअर होती, ती रिमूव्ह केली आम्ही नागपूरला. नंतर सेकंड जी किडनी आहे ती 94% फंक्शनिंग आहे, DTPA ही टेस्ट केल्यानंतर आम्हाला कळालं. ऍक्च्युली सर, आता त्याच्यानंतर जी एक किडनी आहे त्याला संरक्षण देण्यासाठी आम्ही काय ट्रीटमेंट करावी याच्याबद्दल गाईड करू शकता का? वय किती? वय त्याचं
त्याचं वय आहे सर 25. 25 हा अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण त्याचं वय आहे 25. अजून त्याला 50 वर्षाचा विचार करायचा आहे, कमीत कमी 71. एक किडनी आहे, घाबरण्यासारखं निश्चितच नाही, कारण आता आपण डोळ्यान डोळे आहेत आणि एका डोळ्याने पण व्यवस्थित पाहू शकतो. पण तसं किडनीच्या बाबतीत त्याचा एक जो लोड आहे त्या एका किडनीवर जास्त होतो, त्यामुळे वयानुसार जे शरीरामध्ये बदल होत असतात, वयानुसार ब्लड प्रेशर होऊ शकतं, डायबिटीस होऊ शकतं, कदाचित त्यांच्या आईवडिलाला डायबिटीस ब्लड प्रेशर असेल तर आणखी जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांनी एक डिसिप्लिन ठेवला पाहिजे आरोग्याचा. लोकांचा एक असा समज असतो की माझा आजार फक्त औषधानेच कमी होणार आहे, पण ते जगातलं कोणतंही औषध घेतलं, ए बी सी कुठले घेतलं, त्या औषधाचा रोल मी म्हणेल जास्तीत जास्त 25%, 50% असू शकतो. पण रिमेनिंग 50% जे रोजचं आपण काय खातो, किती वाजता खातो, केव्हा झोपतो, कसा झोपतो, ह्या सगळ्या लाईफस्टाईलच्या ज्या गोष्टी असतात ह्याच खरं मॅटर करतात, ह्याच महत्त्वाचा रोल करत असतात. पण रुग्णांचा समज असतो की मी माझं सगळं काही व्हावं ते औषधाने होतं, तर ह्या रुग्णांनी एक नियमित व्यायाम करावा. एक 12 सूर्यनमस्कार केलं तरी चालेल, पाणी एक सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत 1-3 लिटर पण वापर करावं, आणि शक्यतो 6 संध्याकाळनंतर राईटला पाणी कमी प्यावं. आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा ब्लड टेस्ट करावी, ज्यामुळे त्याचं सिरम क्रिएटिनिन किंवा मायक्रो अल्ब्युमिन जे नॉर्मल आहे का त्यांनी बघावं, आणि महिन्यातून एकदा ब्लड प्रेशर पाहावं असं मी म्हणेन. ह्या 2 गोष्टी केल्या तर त्यांचं किडनीचं संरक्षण होईल. आणि त्यातल्या तर दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक औषधं खावीत, जी केमिकल औषधी असतात ते किडनीला त्रासदायक असतात, कारण जे कुठलंही केमिकल शरीरामध्ये गेल्यानंतर ते बाहेर पडण्याचं जे काम आहे ते किडनीद्वारेच होत असतं, आणि ऑलरेडी त्याची एक किडनी कमी आहे, 2 किडनीचं काम एका किडनीवर आहे. जर त्यांनी केमिकल औषधी जास्त खाल्ले, मग कोणती असेल, क्रोसिन असेल, व्हिटॅमिनची गोळी जरी असेल, तर ते किडनीला जास्त काम करावं लागेल, एवढी त्यांनी काळजी घ्यावी असं मी म्हणेन. चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा Z24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. किडनीचे संरक्षण आणि होलिस्टिक उपचार हा आजचा विषय आहे. तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील, तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221-0100. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. सर, किडनी फेल्युअरची कारणं काय आहेत नेमकी? किडनी हा आपला एक त्याचं संरक्षण करायचं आहे, आणि संरक्षण करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे त्याचे दुश्मन लक्षात आले पाहिजे. दुश्मन कोण आहेत? तर ते किडनीचे जे आजार आहेत ते आजार आपण समजून घेतले पाहिजेत, किंवा ज्या कारणामुळे किडनी दुर्बल होते किंवा निष्क्रिय होते किंवा फेल्युअर होते ती कारणं समजून घेतली पाहिजे. आपण एक चित्राकडे पाहू ह्या लॅपटॉपवरच्या, की आता हे आपण किडनी दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये हे ॲरो दाखवले आहेत, हे बाण आहेत. बाण सुटल्या जात आहेत आणि शत्रू त्याच्यावर हल्ला करतोय. एक पहिला आहे डायबिटीस आहे, दुसरा आहे ब्लड प्रेशर आहे, तिसरा आहे किडनी स्टोन आहे, एक नेफ्रायटिस नावाचा एक आजार लहान मुलामध्ये खूप कॉमन होतो, दुसरा नेफ्रोटिक सिंड्रोम आहे, दुसरा एक पॉलिसिस्टिक किडनी आहे. हे जेनेटिक्स आहे, अनुवंशिक आजार आहे, त्याबद्दलही आपण पुढे सविस्तर चर्चा करू. किंवा एखाद्या रिपीटेड औषधी कुठले खाणं, अन्य अपायकारक औषधाचे सेवन करणे, युरिनेटेड ट्रॅक्ट इन्फेक्शन हा फिमेलमध्ये अतिशय कॉमन आजार आहे. दुसरं, किडनीच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जर जशा ब्लॉक असतात, जशा किडनी हार्टच्या ब्लॉक होत असतात, त्या जर ब्लॉक झाल्या तरी किडनी फेल्युअर होऊ शकते, आणि किडनीचे काही छोटे मोठे अन्य आजार. हे एवढ्या आजाराचा ज्या रुग्णाला हे आजार असतील त्यांनी त्या आजारांचं संरक्षण करायचं म्हणजे काय, त्या आजारांची एक व्यवस्थित ट्रीटमेंट केली पाहिजे आणि त्या आजार परत परत होणे याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः म्हणजे आता जसं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 महत्त्वाचे जे आजार आहेत, कारण किडनी फेल्युअरमध्ये होण्यामध्ये 60-70% कारण हे 2 आजार महत्त्वाचे आहेत, बाकीचे अन्य आजार जे आहेत ते 30% येतात. त्यामुळे ह्या 2 आजाराने अतिशय सतर्क राहिलं पाहिजे असं मी म्हणेन. लोकांचा एक असा समज असतो की माझं ब्लड प्रेशर कंट्रोल आहे, माझं डायबिटीस कंट्रोल आहे, पण ते डायबिटीस ब्लड प्रेशर आपण गोळ्या खाऊन कंट्रोल करत असतो, पण ते जर डायबिटीस कंट्रोल डायबिटीस आणि ब्लड प्रेशर विदाउट पिल्स, कुठल्याच पिल्स न खाता, डायट एक्सरसाइज जर मेंटेन होत असेल तर असं बरं. एक फोन येतोय आपल्याला, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. अनिल आहेत आपल्या सोबत नाशिकहून. अनिल, प्रश्न विचारा. हा सर, एक मिनिट. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला अनिल. हा सर, आपण आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठंतरी असं
जाहिरात ऐकायला मिळते, वाचायला मिळते का किडनीचा 100% इलाज, दवाखान्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उपचार करायची गरज नाही, असे बऱ्याचशा जाहिराती आपण वाचतोय. तर असं खरोखर त्याच्यामुळे इलाज होतोय का? याच्या म्हणजे ह्या व्यवस्थित असतात का जाहिराती? अनुभव नाही घेतलेला पण ते वाचायला मिळतात, कदाचित दिशाभूल असू शकेल ती. पण निश्चित त्याच्यात थोडस माणसाच्या मनामध्ये असे द्विधा मनस्थिती तयार होती. तर काय आपलं त्याच्याबद्दल काय मत? हो, आज सामान्य माणसासाठी जो आरके लक्ष्मणच्या संदर्भाने जो आहे, हा सामान्य माणसाचा अतिशय कॉमन प्रश्न आहे. मी सगळ्यांना, रुग्णांना असंच सांगत असतो की आपण एखादी वस्तू घेण्यासाठी 10 ठिकाणी विचारत असतो, सगळी चौकशी करत असतो. एखादी गाडी घ्यायची 1 वर्षानंतर तर आपण 1 वर्षापासून सगळी चौकशी करत असतो, त्याचे मॉडेल करत असतो. तसं सामान्य रुग्णाने मी एकच म्हणेल की एक ट्रीटमेंट कुठलाही एक चालू असताना ती 1 महिन्यात त्याचा काहीतरी रिस्पॉन्स आला पाहिजे. मग ते नुसतंच बरं वाटलं असं नाही, त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टमध्ये पण फरक पडला पाहिजे, एक. आणि दुसरं म्हणजे ज्या जिथे आपण ट्रीटमेंट घेणार आहोत त्या ठिकाणचे 2 रुग्णांशी त्यांनी संवाद साधावा, संवाद साधून खात्री करून घ्यावी, मगच ट्रीटमेंट करावी असं मी म्हणेल. तर हे जर 2 गोष्टी केलं तर हा प्रश्न 90% सुटून जाईल असं मला वाटतं. पण हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लोकांच्या दृष्टीने, आणि असायलाही पाहिजे. आणि हा रुग्णांचा पूर्णपणे अधिकार आहे की आपली ट्रीटमेंट, आपल्या शरीराची ट्रीटमेंट कुठे होणार आहे, कशी होणार आहे ते समजून घेण्याचा तो अधिकार आहे असं मी म्हणेन. तर त्यांनी ते ह्या पद्धतीने मागलं तर त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही असं मी म्हणेन. ब्रेकची वेळ झाली, एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर ही चर्चा पुन्हा अशी सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Z24. विक्रांत, पुन्हा एकदा स्वागत. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. आपल्यासोबत दादरहून गायत्री आहेत. गायत्री, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, आपण दोघांना नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मला असं विचारायचं की मागच्या महिन्यात मला शुगर आहे आणि मागच्या महिन्यात जी टेस्ट केली ती फास्टिंग ब्लड 121 होतं आणि फोर्थ लंची 140 होती. तर आणि यापूर्वी मात्र 6-1 वर्षांपासून मला हा विकार आहे, पण तेव्हा कमी जास्त करून असायची माझी, पण आता ही खूप लो येत चालली, कमी होत चालली. तर याचा आतापर्यंत ह्याच्यात किडनीवर माझा म्हणजे काही विपरीत परिणाम होऊ शकण्याची शक्यता आहे का? कारण तेही आम्ही टेस्ट केल्या ब्लड देऊन, तर ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे. औषधी काय चालू आहेत आपले? गोळ्या औषधं म्हणजे गोळ्याच दिलेल्या आहेत डॉक्टर्सनी. बरोबर. गायत्रींचा प्रश्न लक्षात आलेला आहे. त्यांना डायबिटीस आहे 5 वर्षापासून आणि आता त्यांचा एक शुगर रेंजमध्ये आहे, पण फ्लक्च्युएटिंग होत असतं. तर त्याच्यासाठी एक सगळ्याच डायबिटीस रुग्णांसाठी एक ॲव्हरेज शुगर जी असते ती खूप चांगली इम्पॉर्टंट टेस्ट असते, ॲक्युरेट असते. त्याला HbA1c म्हणतो. लास्ट 3 महिन्याचं ते एक ॲव्हरेज शुगर दाखवतं, त्यांनी ती टेस्ट करावी. शुगर कंट्रोल आहे की नाही ते 7 ते 8 दरम्यान कंट्रोल करावी. आणि दुसरं म्हणजे औषधं त्यांची जर किडनी फेल्युअर आहे की नाही पाहण्यासाठी एक युरिनची एक टेस्ट असते, ज्याला युरिन मायक्रोअल्ब्युमिन म्हणतात, ती एक पाहावी. आणि ब्लडमधलं एक ब्लडची एक टेस्ट करावी, त्याने सिरम क्रिएटिनिनची टेस्ट करावी. ते आपण सांगणार आहोत की 1.4 हे नॉर्मल आहे, आणि त्याच्यापेक्षा जर वाढत असेल किंवा थोडं जरी वाढलं असेल तर तो अलारामिंग सिच्युएशन आहे समजायचं. आणि किडनी फेल्युअरसाठी आपला प्रवास सुरू झालेला आहे किडनी फेल्युअरचा, तो तिथेच त्यांनी ब्रेक लावला पाहिजे असं मी म्हणेल. त्यांनी ते 2 टेस्ट करून बघावी आणि निश्चिंत राहावं असं म्हणेल. आणि नुसतं गोळ्या खाण्यापेक्षा परत मी सांगत असतो की शुगर झिरो करावी त्यांनी खाण्यामध्ये, आणि रोज 40 मिनिटं कमीत कमी व्यायाम करावा, तर ती शुगर नियंत्रित राहण्यात मदत होईल असं मी म्हणेल. तुम्ही आता फेल्युअरच्या स्टेजेस म्हणाला, तर काय काय स्टेजेस असतात? किडनी हे 5 स्टेजमध्ये होते, फर्स्ट अँड सेकंड, थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ. जसे एखादी गाडी आपण 5 गेअरमध्ये चालवतो, आणि पहिल्या 3 स्टेजमध्ये ती जे क्रिएटिन आहे, फेल्युअर होण्याचं प्रमाण जे आहे ना, हळूहळू चालतं. पण चौथ्या आणि फोर्थमध्ये मात्र ती स्पीड वाढत असते. त्यामुळे पहिल्या 3 स्टेजमध्ये जी खरी ट्रीटमेंट होती तीच खरी ट्रीटमेंट आहे, आणि त्यानेच खरा प्रतिबंध होतो, त्यानेच खरं डायलिसिस वाचतं, कारण ट्रान्सप्लांटसुद्धा वाचतं. आपल्याकडे ते रुग्ण असे असतात की 2-2 वेळा ट्रान्सप्लांट झालेले आहेत. एक ट्रान्सप्लांट होऊनसुद्धा त्याचे जे पेन आहे, त्याचा जी कॉस्ट आहे, त्याची जी त्रास आहे, तो एक वेगळाच आहे, किंवा डायलिसिसवाल्यांचा एक वेगळाच त्रास आहे. त्यामुळे खरा फायदा जो आहे तो 1 ते 3 स्टेजमध्ये किडनी फेल्युअर ओळखणे, त्याची व्यवस्थित चिकित्सा करणे, आणि चिकित्सा करत असतानासुद्धा
नुसत्या किडनीची ट्रीटमेंट होच नाही, त्यासाठी होलिस्टिक दृष्टिकोनच महत्त्वाचा आहे. कारण किडनी हे एकत्र स्वतंत्र अशी नाहीच आहे, ती बॉडीशी कनेक्टेड आहे. आणि होलिस्टिक दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत की त्यामध्ये पूर्ण शरीराची, पूर्ण सिस्टीमची आणि शरीर आणि मनाची एकत्र ट्रीटमेंट केला जाते. त्यामुळे तो त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट होत असेल तर आजार कुठलाही असो तो पूर्णपणे कमी होत असतो. कारण तो समूळ ज्याला म्हणतात तो पूर्णपणे कमी होत असतो. कारण एका ठिकाणी आजार असतो पण त्याचे रूट कुठेतरी संपूर्ण बॉडीमध्ये असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी आजार आहे ती ट्रीटमेंट करणे एक ते पार्ट ऑफ द ट्रीटमेंट आहे, पण ती पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकत नाही. जर दोन्ही बाजूनी जर ट्रीटमेंट केली आणि मनाची ट्रीटमेंट केली तर आणखी तो चांगला होतो असं मी म्हणेन. थोडक्यात आपण नेहमी हृदयाकडे लक्ष देतो, देत असतो, त्याचा आरोग्य बघत असतो, पण किडनीकडे पण लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे, गरजेचं आहे, जास्त गरजेचं आहे. सर, आज इथे आलात आणि किडनी विषयी इतकी चांगली माहिती दिलीत आणि कसं संरक्षण करावं ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हितगुज मध्ये यंत्र इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सी 24 तास. सी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.